नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण दिवसभरातील चालू घडामोडी प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात बघणार आहोत. तर वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 1, भारतातील कोणत्या राज्याने जीन बँक प्रकल्पाची स्थापना केली आहे? ऑप्शन क्रमांक अ केरळ, ब तेलंगणा, क महाराष्ट्र, ड पश्चिम बंगाल. याचं बरोबर उत्तर आहे क महाराष्ट्र. आता स्पष्टीकरण बघूया. महाराष्ट्राने स्थानिक आणि धोक्यात आलेले प्राणी, पिके, सागरी आणि जैविक प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जीन बँक प्रकल्प स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ करणार असून पुढील 5 वर्षांसाठी 172.39 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सागरी पीक, पशुवैद्यकीय, गोडे पाणी, गवताळ प्रदेश जैवविविधता, वनहक्क क्षेत्रांचे संरक्षण आणि व्यवस्थापन आणि जंगलांचे पुनरुत्पादन या 7 विषयांवर हा प्रकल्प काम करेल. हवामान बदलामुळे अन्नसाखळीवर होणारा परिणाम कमी करण्यावर हा प्रकल्प भर देणार आहे. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या भारतीय बँकेने MSEसाठी ओपन फॉर ऑल डिजिटल इकोसिस्टम सुरू केली आहे? ऑप्शन क्रमांक अ स्टेट बँक ऑफ इंडिया, ब ICICI बँक, क HDFC बँक, ड कॅनरा बँक. याचं बरोबर उत्तर आहे ब ICICI बँक. स्पष्टीकरण, ICICI बँकेने MSMEसाठी ओपन फॉर ऑल डिजिटल इकोसिस्टम लॉन्च केली आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी डिजिटल सेवा इतर बँकांचे ग्राहक वापरू शकतात. ती प्रदान करत असलेल्या नवीन सेवांपैकी एक म्हणजे इन्स्टा ओडी प्लस, द्वारे रुपये 25 लाखांपर्यंत झटपट आणि पेपरलेस ओव्हरड्राफ्ट सुविधा मंजूर करणे. या फीचरमुळे कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना त्वरित ओव्हरड्राफ्टचा लाभ घेता येतो. प्रश्न क्रमांक 3, कोणत्या संस्थेने नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कसाठी मँडेट डॉक्युमेंट लॉन्च केले आहे? ऑप्शन क्रमांक अ विद्यापीठ अनुदान आयोग, ब AICTE, क केंद्रीय शिक्षण मंत्रालय, ड नॅशनल टेस्टिंग एजन्सी. ह्याचं बरोबर उत्तर आहे क केंद्रीय शिक्षण. स्पष्टीकरण, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्कसाठी मँडेट डॉक्युमेंट जारी केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ने NCFचा विकास 4 क्षेत्रांमध्ये करण्याची शिफारस केली आहे. एक आहे शालेय शिक्षण, दुसरं आहे बालपण काळजी आणि शिक्षण, तिसरं आहे शिक्षक शिक्षण आणि चौथं आहे प्रौढ शिक्षण. NCFच्या विकासाला राष्ट्रीय सुकाणू समितीद्वारे मार्गदर्शन केले जाते, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर के कस्तुरी रंगन होते. प्रश्न क्रमांक 4, सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स 2022 ठिकाण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक अ मुंबई, ब नवी दिल्ली, क बेंगळुरू, ड आहे चेन्नई. याचं बरोबर उत्तर आहे क बेंगळुरू. स्पष्टीकरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरू येथे सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स 2022 उद्घाटन केले. सेमीकंडक्टरचा वापर 2030 पर्यंत US$110 अब्ज ओलांडण्याची अपेक्षा आहे आणि भारतामध्ये जगातील सर्वात वेगाने वाढणारी स्टार्टअप इकोसिस्टीम आहे. भारत सरकारने अलीकडेच प्रोडक्शन लिंक्स इन्सेंटिव्ह योजना सुरू केल्या आहे, ज्या 14 प्रमुख क्षेत्रांमध्ये 26 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त प्रोत्साहन देतात. प्रश्न क्रमांक 5, नॅशनल बिहेवियर चेंज कम्युनिकेशन फ्रेमवर्क फॉर गार्बेज फ्री सिटीज कोणत्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक अ स्वच्छ भारत मिशन ग्रामीण 2.0, ब आहे स्वच्छ भारत मिशन शहरी 2.0, क आहे अमृत 2.0, ड आहे हृदय 2.0. याचं बरोबर उत्तर आहे ब स्वच्छ भारत मिशन शहरी 2.0. स्पष्टीकरण, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत स्वच्छ भारत मिशन शहरी 2.0ने कचरामुक्त शहरांसाठी राष्ट्रीय वर्तणूकबद्दल कम्युनिकेशन फ्रेमवर्क लॉन्च केले आहे. आंतरवैयक्तिक संप्रेषण मोहिमांसह मोठ्या प्रमाणावर मल्टीमीडिया मोहिमा हाती घेण्यासाठी राज्य आणि शहरांसाठी मार्गदर्शक दस्तऐवज आणि ब्लूप्रिंट म्हणून काम करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. SBM अर्बन 2.0 हे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे लागू केले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे करंट अफेअर्स क्विज. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत कीप स्टडिंग, टेक केअर. जय महाराष्ट्र.